नमस्कार, आज आपण नाखवा दादा ही कविता अभ्यासणार आहोत. लहान मुले नेहमी आईस्क्रीम घेण्यासाठी, फुगा घेण्यासाठी किंवा इतर काही खाऊ खाण्यासाठी, एवढंच काय मामाच्या गावाला जाण्यासाठी देखील आई, वडील, आजी, काका यांच्याकडे हट्ट करत असत. अगदी तसंच नाखवा दादा म्हणजे नावाडी, नाव वल्लवणारा, याच्याकडे मुले खाडीच्या पलीकडे जाण्यासाठी हट्ट करत आहेत. तेथे गेल्यानंतर मुलांना उंच उंच डोंगर, इंद्रधनुष्याची कमान, रंगीबिरंगी फुलपाखरू यासारखी अनेक सुंदर दृश्य पाहायची आहेत. म्हणून ते नावेतून खाडीच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी नाखवा दादाकडे विनंती करत आहेत. चला तर आपण आज नाखवा दादा या वसुधा पाटील यांच्या कवितेतून नाखवा दादा व मुलगा यामधील सुंदर संवाद पाहूया.